मावशी चांगले तोडा बर का टमाटे अवलाय फवारणी केले त्याला चांगले भारी भारी औषध मारलेले भाव आला ना आता टमाट्याला 400 500 800 लय भाव आला आता पण आता त्याला जीव लावा लागू राहिलं ना जीव लावून तोडा बाई निघत काही चल भाऊ चल पुढे चल सासरा आला कोण हे भाऊ जा आता तुम्ही जा तुम्ही आता ते आले वाटत मा सासरांचे ए सुन भाई हाँ अरे निघाले काय दोन चार कॅरेट निघाले हाँ निघले मामा काढले ना हाँ काय आता बरे लावले आपण फवारणी केल्या पण त्याच्यात किडीचे लई लई आले किडीचे निघू राहिले काय करावं मला तर काही झुमजत नाही पण चांगला भाव आला ना आता पण आता ते काय झालंय माहिती का आता मी तर असं झालोय ते पोर जसं तो ते गेलं तो नवरा हा ना त्याचं असं काय बा देवाची कृपा काय देवाने काय ती कृपा केली आपल्यावर अशी का बा कसा जावा त्यांनी अचानक सासू होती ती गेली अचानक हाय अचानक गेला काय आता आपल्या घरावर काय असं झालं काय मला आपण राहिले दोघच काय देव नाराज झाले आपल्यावर काय माहिती मला तर तेच कळा ना आता एवढी ही जमीन जागा आपली एवढी काय करायला पाहिजे राम राम गाव या लागत नाही आणलं दारा मामाला काय केलं होतं माझं वाईट झालं बा पोराने असं काय वाट केलं चालायचं का पाठोपाठ तुम्ही मामी गेली त्याच्या पाठीमाग या पोर गेलं आता राहिले दोघे सुन पोऱ्या मायना झाला जेवा ना अन्न पाणी सोडून दिल जाम करून काय करू आता मी काय होतो काय एवढा तर तू माझं जाईन आखीन हा गेला तर जाऊ गेला ही नको झाला मी आलो ना वहिनीला सांभाळायला बर मी काय होतो काय बोल बोल आता कस काय मग आता काय करतो सांगा जेवणा खावणं कस काय करते ना नाही आता तू म्हणणं आहे ती करी तिच्या तिचा काही विषय नाही आता तिच्याशिवाय कोणी मला सांग ती करील तर मी खाईल ना बर मग लग्न बघण्याचं काही ठरवायचं काय बाकी करायचं कोणाचं माव मी जर लग्न केलं तर चहा भाकरीचे हाल होईल ना तिचं लग्न वाजवलं तर माझ्या वाकरीचे हाल होती मग दोघांचा संघ लावून देतो ना मी नको नको अरे बाबा अरे असा काय बोलत काही पागल का अरे लोक काय थुकतील का नाही माव लाज वाटत मागणी भेटल भेटत नाही ते काय होतं एका माणूस दुसरं लग्न लावायचं नाही मला माझ्या सासऱ्याला जीव लावायचं मला काय दुसरं लग्न करायचं नाही मला जीव लावलं असलं महत्वाचं मला काय लागत नाही भाऊ जाऊन मर द्या खरंच तुम तुम्हाला लक्ष्मी सारखी भेटली देवबाई देवबाई देव स्वतःला सावरायचं आणि काळजी करायची नाही झालं तुम्हाला सांभाळायला कुणी तुझा जीव राहिलच माझ्या एवढा बटन वगैरे घोसरला भाव एवढा दुःखाचा वगैरे आता कसा सहन करूया मला घेऊन टाक दत्त बरं जाऊ द्या मी काय म्हणतो तुम्हाला सुर कधी नाही म्हणली का नाही 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 का आलाच नाही म्हणत मग काल सगळं जेवण खावून सगळं जळवारी देते मला दोन्ही टायम देते ना हा दोन्ही टायमाला देते मला चालू का मग हा तुम्ही यावारी निघा घरी जेवायला सावर जाय हळू भाऊ लक्ष राहू द्या तो बायका बरोबर म्हटलो असं बर बर सुन बाई आता लोक तर असे घरावर येते आपल्या येणं जाणं चालूच राहते येणारच आपल्या घरी असं झालं त्यांना माहिती ना आता यांची गेली तिचा याला म्हणलं आता किती अवघड खेळ झाला आपला मी आहे तू काय काळजी कर तुमच्याशिवाय कोण तर मला मी तर कुठं जाऊ मग चल तांबड्यात घर कामावर घेऊ हा चल मामा मध्ये चल माझा हात धर बरं वाटल मग मला चला चला
काय करतो मामा आता आपल्याला समजून घ्या नाही हे टाकर टोकर येणार नाही आपल्याचा हा बस येत काही कमी का हा मी गरीब असतो मग तुला लगीन करून दिला असतो एवढा पैसा पाणी कुठं जायचं मग एवढं पडेल आपल्याला दुनियाचा पैसा एवढा भाऊ बंद साईड डोळे आपले पैसे वरच त्यांना काय वाटतं ही कवा जाईल आणि याचा कवा मोडदा गाडव त्याच्या मला काय म्हणायचं मला तू काय करून दे करून दाखव म्हणजे माझ्या भाऊबंदाला करून दाखव कारण आता त्यांचे ना डोळे फक्त मा इस्टेटवर आहे का वरे माझ्या इस्टेटवर मग आता तुला काय करायचंय जरी आता तू गेलाय महापौर किंवा तो नवरा गेलाच ना जाऊ मुर्ग्या ती देवानी जे करायचं ते केलं किंवा त्याचं नशीब त्याचं आयुष्य तेवढं असं समजू आपण आणि माझ्या बायकोचं काय होतं तेवढं आयुष्य होतं तेवढं जाऊ दे आहे बघा आपण आता सासू सासरा आणि सून आहे आपण मजेने खाऊ मजेने राहू कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही नाही मला तुझा आधार असल्यावर मला काय लागत जाऊ दे भाई मी आहे ना तुम्हाला पाठी जोर मी आहे तोवर मला सांभाळ बाकी काय लागत नाही मला आलेला शेतीवाडीचा पैसा येऊ काय येऊ टांबट्याचं मन कांदे सगळं तो हातात दे माझी किल्ली तो आकडे ना कवा हातात धरायची तुला काय प्रॉब्लेम आहे किल्ली उचलायची कपड उघडायचं काय टेन्शन आहे का टेन्शन घेऊ नको हा फक्त लांबच्या मस्त पैकी मस्त गोदरीची खोच उघड खोच उघड खोच उघड वाटल तेवढा खर्च कर तुला लेकरायला कर तुला कर आनंदाने राह मला काय टेन्शन नाही घ्यायचं चालेल ना बर बाकी आता दोन घास खाऊन घेऊ म्हणजे दुपारचं थोडस पडलं म्हणजे मला आनंद वाटला ऐकू नका नाही मी काय लोकांचं ऐकू आहे मी तुला एक सांगू का ते माझं गंज म्हणते मामा तुम्ही लग्न करा आता तू सांग मला मी जर लग्न केलं मी जर समजा आता लग्न केलं हाल कोणाची होईल होईल ना आणि तू जर लग्न केलं तर हाल कोणाची होईल माझी चालू त्यापेक्षा आपण सुखाचं राहू जगाच्या बाय जगाचे डोळे आपल्याकडे मग आपण काय करायचं जगासमोर कसं वागायचं आपल्याला जसं काय बाबा सासरा आणि सुनी या पद्धतीने वागायचं आपल्याला जगासमोर हा आतलं काय दाखवायचं नाही जगाला फक्त बाहेरचं दाखव चाल दोन घास खाऊ घाल मला जाऊ दे आता एक दिवस